आई भवानीचा गजर म्हणजे आता इंटरनेट वरती अश्लील व्हिडिओ बघाल तर खबरदार, कारण अशा व्यक्तींवरती उत्तर प्रदेश पोलीस नजर ठेवणार आहेत। महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता पोलिसांनी हे पाऊल उचललंय। गुन्हेगारांवरती लक्ष ठेवण्यासाठी नवी शक्कल लढवली जाते। अश्लील व्हिडिओ पाहिल्यास पोलिसांच्या 1090 या वेबसाईट वरती हा मेसेज जाणार आहे आणि पोलिसांना अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्याचा सगळा डेटा जो आहे तो मिळणार आहे। तर जो कोणी अश्लील व्हिडिओ वेबसाईट वरती बघायला जाईल तो आता उत्तर प्रदेश पोलिसांच्या रडार वरती असणार आहे। अश्लील वेबसाईट वरती जर एखादी व्यक्ती गेली तर पोलिसांच्या 1090 या वेबसाईट वरती एक मेसेज जाणार आहे आणि त्यानंतर या व्यक्तीचा सगळा डेटा पोलिसांजवळ जमा होणार आहे। त्यामुळे त्या व्यक्तीने पुढे जाऊन काही गुन्हा केला तर पोलीस त्या व्यक्तीला त्या डेटाच्या आधारे पकडू शकणार आहेत। महिलांच्यावरील वाढते अत्याचार लक्षात घेता उत्तर प्रदेश पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी ही नवी मोहीम हाती घेतली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे उद्यापासून राज्यासह मुंबईमध्ये लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होते। यासाठी राज्याच्या आरोग्य विभागासह मुंबई महापालिकेला कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झालाय। येत्या काही दिवसात लसीकरण केंद्राच्या संख्येमध्येही वाढ होणार आहे। या डोसेजच्या माध्यमातून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुद्धा हाती घेण्यात येते आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलंय। तालुक्यात गेल्या 24 तासात 21 गावात तब्बल 57 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत तर एकाचा मृत्यू झालाय। वाढत्या रुग्णसंख्येने सर्वांची चिंता वाढवली असून नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। विनाकारण घराबाहेर पडणं आणि गर्दीची ठिकाणं टाळावीत असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे। मुंबईतली महाविद्यालय तुर्तास बंदच राहतील। कोरोना स्थितीच्या आढाव्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई शहर भागातील महाविद्यालय सुरू करण्याबाबत 22 फेब्रुवारी पर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे। राज्यातली महाविद्यालय सोमवारपासून सुरू होत असली तरीही मुंबईतली महाविद्यालय मात्र बंदच राहतील। 11वीच्या ऍडमिशनसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। अपरिहार्य कारणामुळे ज्यांना प्रवेश घेता आले नसतील त्यांच्यासाठी ही मुदतवाढ आहे। 16 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत, मात्र ही अखेरची संधी असणार आहे। यानंतर 11वी प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार नाही। सोलापूर शहरात पुन्हा एकदा मगरीचं दर्शन झालंय। शहरातील श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्थानिकांना ही मगर दिसली आहे। ही मगर साधारण 2 फुटांची आहे, त्यामुळे तिच्यापासून धोका नसल्याचा दावा वनविभागानं केलाय। या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून दरम्यान ही मगर या परिसरात कुठून आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही। रायगड जिल्ह्यातल्या पर्यटनाला आता आणखी एक नवी दिशा मिळणार आहे। अलिबाग मुरुडसह श्रीवर्धनला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणार आहे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। अधिक सुविधा आणि निधी प्राप्त होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी सोयी सुविधाही सुधारतील तसंच अधिकाधिक रोजगारही निर्माण होतील। वरसोली हरिहरेश्वर असे बीच ट्रॅक संकल्पना या ठिकाणी राबवली जाईल। भंडाऱ्याची उधळण म्हणजे